ठीक आहे. तर बाळांनो, आज आपण क्वेश्चन घेत आहे, पेज नंबर आहे 354, क्वेश्चन नंबर आहे त्याच्यावरचा 24. यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करू, एक वर्किंग नोट करू. वर्किंग नोट केल्यामुळे काय होईल, तर तुम्हाला क्लिअरिटी होईल का क्वेश्चनमध्ये कोणकोणत्या जर्नलिटीज करायचे आहे, राईट. सो सोल्यूशन करणार आहे आपण, इथं लिहून घेऊ आपण, पेज नंबर आहे 354 अँड क्वेश्चन नंबर आहे त्यावरचा 24. ओके, याचा आपण बघणार आहे सोल्यूशन. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, एक वर्किंग नोट बनवायची आहे. वर्किंग नोट, वर्किंग नोटमध्ये काय काय लिहायचं आहे मी सांगतो तुम्हाला. पहिले क्वेश्चन रीड करू. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, ज्योती ओज रुपीज 31,000 टू स्वाती, फॉर विच अ बिल वॉज ड्रॉन ऑन ज्योती फॉर 2 मंथ. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे का ज्योतीला काय करायचं आहे, स्वातीला 31,000 रुपये द्यायचे. याचा अर्थ स्वातीने काय केलेलं आहे, ज्योतीला 31,000 काहीतरी क्रेडिटवर विकलेलं आहे. मग आपण काय करू, अगोदर नाव लिहू इथे स्वाती. स्वातीने गुड सेंड केलेल्या सोल्ड केलेले आहे कोणाला, ज्योतीला, राईट. हा, गुड्स कितीच्या विकलेल्या आहे, 31,000. मग इथं आपल्याला स्वातीला काय म्हणायचं आहे, बरं, ड्रॉवर. स्वाती कोण असणार आहे आपल्यासाठी, ड्रॉवर. अँड ज्योती ड्रॉवर. इथपर्यंत समजत आहे सांगा तुम्हाला. जो गुड्स विकतो त्याला म्हणणार ड्रॉवर, जो गुड्स खरेदी करतो त्याला म्हणणार ड्रॉवर. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला पुढे दिलेलं आहे का ज्योतीला, ज्योतीवरती काय झालं, स्वातीने 2 महिन्याचं बिल बनवलं, राईट. तर आपण काय करू, सगळ्यात पहिली एंट्री आपल्याला इथं करावी लागेल सेलची, कारण स्वातीने काय केलेलं आहे, ज्योतीला गुड्स विकलेले आहे. म्हणून स्वातीच्या बुकमध्ये पहिली एंट्री आपण कशाच करणार, सेल्स. सेम ज्योतीच्या ज्यात कशाची करणार, परचेस. या दोन एंट्र्या होणार आहे यांच्यामध्ये, इथं पहिलीच एंट्री होणार आहे याच्या बुकमध्ये, राईट. त्यानंतर स्वातीने बिल बनवलं ज्योतीच्या नावाचं 2 महिन्यासाठी, तर त्याला आपण म्हणतो ॲक्सेप्टन्स, राईट. तर इथं आपण लिहिणार ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. सेम इथे पण एंट्री करावी लागेल तीच, ॲक्सेप्टन्स ऑफ. सांगा इथपर्यंत अडचण मळांनो. आता क्वेश्चनमध्ये काय झालेलं आहे, तर पुढे दिलेलं आहे द बिल वॉज ड्युली ॲक्सेप्टेड बाय ज्योती, स्वाती सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. आजचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपण हेच बघतोय का, आजच्या क्वेश्चनमध्ये आपण शिकणार आहे का बिलला आपण सेंड केलेलं आहे कुठे, बँकमध्ये फॉर कलेक्शन. बिल सेंड फॉर कलेक्शन. ओके, तर याच्यामध्ये स्वातीने काय केलं, बिलला सेंड केलं कुठे, बँकमध्ये. बँकेत डिस्काउंटेड केलं नाही, हे लक्षात ठेवा. डिस्काउंटेड करणं म्हणजे डायरेक्ट काय, बिलच्या बदल्यात पैसे घेऊन टाकले. इथं बिलच्या बदल्यात पैसे घेतले का, नाही. बँकेला बिल दिलं आणि काय सांगितलं, कलेक्शन करून आण म्हणून. ओके, सो बिल सेंड फॉर कलेक्शन. या बुकमध्ये, स्वातीच्या बुकमध्ये आपण काय करणार, ही एंट्री करणार आहे, पण याच्या बुकमध्ये ज्योती जी आहे, ज्योतीच्या बुकमध्ये ही एंट्री होणार नाही. तर आपण इथं लिहून घेऊ नो एंट्री, काही अडचण. डिस्काउंटेडच्या वेळेस पण काय करतो आपण, ड्रॉवरचे जे एंट्री करतो, ड्रॉवीचे जे एंट्री होत नाही. आणि बिल सेंड फॉर कलेक्शनच्या ज्यात पण ड्रॉवरचे जे एंट्री होते, ड्रॉवीचे जे एंट्री होणार नाही. आता क्वेश्चनमध्ये पुढं काय दिलेलं बघा, ज्योती ऑनर द बिल ऑन द ड्यू डेट अँड बँक चार्जेस रुपीज 475 ॲज बँक चार्जेस. आता बँकेला आपण कामाला लावलं, बँक चार्जेस आहे त्याच्यामध्ये. बँकेने काय केलं, जे काम करून दिलं त्यांना, कशाचं, कलेक्शनचं, तर बँक फुकट करणार आहे का, बँक पण काही पैसे मागणार ना. तर त्याचे चार्जेस किती आहे, 475. त्याचं आपण ॲडजस्ट बघू नंतर. पण यामध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहे, हे ट्रान्झॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. जे सेंटेन्स दिलेलं आहे की ज्योतीने काय केलं, बिलला ऑनर केलं, तर ऑनर झालं बिल, ऑनरची एंट्री करायची. पण कोणतं ऑनर बिल झालं, जे कलेक्शनसाठी आपण बँकेत पाठवलं होतं, राईट. मग आपण इथं काय करणार, नंबर 4 कोणती एंट्री करणार आहे, असं करू. हां चालेल, बिल सेंड फॉर कलेक्शन, हे काय झालं, ऑनर, राईट. तर ही एंट्री आपण ड्रॉवरच्या करतोय, आणि नंबर 4 ड्रॉवीच्या ज्यात पण एंट्री होणार आहे, कशाची,
तीज एंट्री बिल सेंड फॉर कलेक्शन ये काय झालं ऑनर झालं. तर बाळांनो इथं बघा वर्किंग नोट मध्ये आपल्याला समजलं का किती किती एंट्री करायचे आहे, चार एंट्री करायचे. क्वेश्चन सिंपल आहे, फक्त क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे कळायला पाहिजे का कुठे कोणती एंट्री करायची. आता या क्वेश्चन मध्ये खाली प्रिपेअर करायला काय बोललेलं आपल्याला, तर गिव द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ स्वाती. ओनली स्वातीच्या बुक्समधल्या एंट्री आपल्याला दाखवायच्या आहे. पण आपण काय करू, दोघांच्या बुकमध्ये एंट्री बनवू, म्हणजे तुम्हाला अजून बेटर अंडरस्टँड होईल. तुम्ही जर परीक्षेमध्ये हाच जर क्वेश्चन आला ना एकाच जर बुकमध्ये बनवलं तर पूर्ण मार्क्स भेटतील तुम्हाला. आणि दोघांच्यात बनवलं तरी पण पूर्णच मार्क भेटणार आहे, पण टाईम वेस्ट होऊन जाईल तुमचा. म्हणून अशा वेळेस खाली जे दिलेलं असतं ते रीड करणं खूप महत्त्वाचं असतं. राईट, सांगा इथपर्यंत काही अडचण आहे तुम्हाला. ह्या क्वेश्चनमध्ये जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे दोघींमध्ये ते कितीचं झालेलं आहे, 31,000. मग ह्या ज्या एंट्री आहे त्या कितीची होणार आहे, 31,000. फक्त लास्ट एंट्रीमध्ये आपल्याला बँकेला किती रुपये द्यायचे आहे, 475. का द्यायचे आहे ते बरं, कारण हे बँक चार्जेस आहे. बँकने का चार्जेस आपल्याकडे का चार्ज केलं बँकने आपल्याकडे, हां बँकला आपण काम सांगितलं होतं का आमचं बिलचं कलेक्शन करून दे, बँकने ते करून दिलं. तर बँक पूर्ण बँक चालत चालत गेली का अशी अशी तिकडे, नाही बँकेने त्यांच्या एम्प्लॉईला पाठवलं असेल कोणाकडे, ज्योतीकडे, त्याने नंतर ते कलेक्शन केलं असेल. राईट, बरं. आता याच्यामध्ये आपल्याला ड्यू डेट बी काढायची आहे. राईट, ड्यू डेटसाठी आपल्याला डेट दिलेली का सांगा बरं, डेट दिलेली नाही. मग जेव्हा आपल्याला क्वेश्चनमध्ये डेट दिलेली नाही, आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर आपण नंबर बी देऊ शकतो, किंवा आपण काय करू शकतो, ज्या डेटला आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो आहे ती डेट यूज करू शकतो. आणि हेच खूप चांगलं ऑप्शन आहे का, जी डेट आपण ज्या डेटला क्वेश्चन यूज सॉल्व्ह करतो आहे ती डेट यूज करायची. तर याच्यासाठी एक दुसरी वर्किंग नोट आपल्याकडे असणार आहे, वर्किंग नोट नंबर सेकंड, कॅल्क्युलेशन ऑफ लीगल ड्यू डेट. राईट, तर एकदम सिंपल फॉर्मॅट आहे याचा. एक बॉक्स भरून घेऊ आपण, याच्यामध्ये तीन कॉलम घेऊ. इथं पर्टिक्युलर्समध्ये आपण शो करणार कोणकोणत्या डेट आहे. राईट, त्यानंतर इथं डेज घेणार, इथं मंथ घेणार, आणि इकडे घेणार इयर. राईट, तर पर्टिक्युलरमध्ये सगळ्यात पहिले सेलिंग डेट लिहिणार आपण. सेलिंग डेट दिलेली नाही, मग आपण कोणती कन्सिडर करणार, आज जी आहे. आज कोणती डेट आहे सांगा मला, तर 28 नोव्हेंबर 2023. राईट, त्यानंतर आपल्याला त्यांनी किती महिन्याचा टाइम पिरियड मागितलेला आहे ज्योतीने, आफ्टर टू मंथ म्हटलेलं. राईट, क्वेश्चनमध्ये तर आपण काय करणार, नोव्हेंबर, त्याच्यानंतर आणि जानेवारी. ओके, तर ह्या टायमानंतर डेट कोणती राहणार आहे, तर 28 राहणार आहे. त्यानंतर हे थोडंसं एक मिनिट, हां 28 राहणार आहे. त्यानंतर इयर पण चेंज होईल का, राहणार आहे दुसरं, चेंज होईल ना आता, कारण 23 नंतर काय येणार आहे, 24. तर ही जी नवीन डेट भेटली आता, याला आपण म्हणणार नॉमिनल ड्यू डेट. याच्यामध्ये काय ॲड करणार आपण, बोनस डे. बोनस किती असतो, 3 डेज. मग इथं 3 डे, मंथ हाच राहणार आहे, हे सोडून द्या सध्याला. 31 जानेवारी 2024 ही आपली असणार आहे लीगल ड्यू डेट. राईट, तर ह्या डेटचा यूज करायचा आहे. तर तुम्ही काय करा, पहिले याला लिहून घ्या, मग नंतर आपण ॲक्च्युअल जर्नल एंट्रीज बनवू. आता बाळांनो आपण जर्नल एंट्रीज करणार आहे, सगळ्यात पहिले आपण वर्किंग नोटमध्ये ड्रॉवरच्या बुकमध्ये म्हणजे स्वातीच्या बुकमध्ये नंबर वन एंट्री कशाची लिहिलेली आहे, सेल्सची. सो डेट आपण कन्सिडर केलेली आहे आजची डेट. राईट, डेट काय असणार आहे, 28 नोव्हेंबर 2023. या डेटला सेलिंग होत आहे. सो ड्रॉवीचं नाव लिहिणार आपण इथे, ज्योती टू सेल्स अकाउंट. 31,000 सेलिंग झालेलं आहे. नरेशन काय लिहू मी, बीइंग गुड्स सोल्ड टू ज्योती. फर्स्ट एंट्री इथे कंप्लीट झालेली आहे. आता आपण याच ट्रान्झॅक्शनची दुसरी एंट्री ज्योतीच्या बुकमध्ये करू. अगोदर डेट लिहू,
28 नोव्हेंबर 2023. ज्योतीच्या बुक मध्ये सेलची एंट्री करायची का परचेसची? माहित आली ना, परचेस अकाउंट डेबिट टू स्वाती म्हणजे ड्रॉवर अकाउंट, व्हॅल्यू राहणार सेम. परचेसचं काही नरेशन सांगा. हा, बीइंग गुड्स परचेस फ्रॉम स्वाती. सांगा ह्या दोन एंट्रीमध्ये काही अडचण आहे तुम्हाला? पक्का समजलं सगळ्यांना? आता बघा, सेकंड एंट्री आपल्याला करायची आहे अकॉर्डिंग टू आवर क्वेश्चन, ज्यामध्ये सांगितलेलं आहे का स्वातीने काय केलं, ज्योतीच्या नावाचं बिल बनवलं, राईट, आणि ज्योतीने ते ॲक्सेप्ट केलं. तर आपण काय करणार, सेम डेला ॲक्सेप्टन्स ऑफ बिलची एंट्री करणार. अगोदर हे लक्षात ठेवा का जे बिल आहे बिलची व्हॅल्यू किती आहे, 31,000. पण ह्या बिलला जर बघायचा जो अर्थ आहे किंवा हे जे बिल आहे हे दोघांसाठी वेगवेगळं आहे. लाईक स्वातीसाठी ते जे बिल आहे याला ती काय म्हणणार आहे, बिल्स रिसिवेबल. आणि ज्योती जी आहे, ज्योती काय म्हणणार याला, बिल्स पेएबल म्हणणार. बिल एकच आहे पण दोघींसाठी कसं आहे ते वेगवेगळं आहे, राईट. तर आपण जेव्हा पण स्वातीच्या बुकमध्ये एंट्री करणार आणि काही जर बिलचं आपल्याला नाव लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, बिल रिसिवेबल आणि ज्योतीच्या बिल्स पेएबल. तर आता ॲक्सेप्टन्सची एंट्री बघा, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ज्योती अकाउंट. ड्रॉवी कोण आहे, ज्योती, ज्योती अकाउंट. व्हॅल्यू 31,000 राहणार आहे. बीइंग ॲक्सेप्टन्स ऑफ बिल, राईट. ज्योतीच्या ज्यात कशी एंट्री होईल सेम डेला, स्वाती अकाउंट डेबिट, स्वाती अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट, राईट. व्हॅल्यू 31,000. समजत आहे बाळांनो? इथं काही नरेशन बीइंग सेम नरेशन ॲक्सेप्टन्स ऑफ बिल, ओके. तिसरी जी एंट्री आहे आपण बघ वर्किंगमध्ये काय लिहिलेलं आहे, बिल सेंड फॉर कलेक्शन. मग त्याची एंट्री करणार, बिल सेंड फॉर कलेक्शनची एंट्री फक्त ड्रॉवरच्या ज्यात होणार, ड्रॉवीच्या ज्यात होणार नाही. आणि सेम डेला आपण काय केलेलं आहे, सेंड करून टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये डेट दिलेलं नाही, मग आपण ॲज्युम करू का सेम डेला झालं. तर सेंडची एंट्री काय होईल बघा, आता बँक फॉर कलेक्शन, कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिलची व्हॅल्यू तर बदलणार आहे का, तर तुम्हाला हे कन्फ्युजन नसलं पाहिजे किती व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. इथं नरेशनमध्ये लिहून घेणार, बीइंग बिल सेंड फॉर कलेक्शन, इकडे एंट्री होणार नाही तर आपण इथं लिहून घेऊ नो एंट्री, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील, ओके. बरं, आता त्याच्यानंतर खाली क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला का जे बिल आपण सेंड केलं ते ज्योतीने काय केलं, ऑनर केलं. आता आपल्याला जी एंट्री करायची ती पहिले समजून घ्या, कारण बरेचसे विद्यार्थी काय करतात त्या फॉर्मॅटमध्ये बघतात आणि ते फक्त चेक करतात का ऑनर ऑफ बिल कुठं आहे आणि त्याची एंट्री करून टाकतात. फक्त बिल जे आपण ऑनरची एंट्री करतो आहे तर ते फक्त असं बिल नाही जे नॉर्मल बिल आहे जे आपल्या ड्रॉवरकडं आहे, हे जे बिल आहे ड्रॉवरने काय केलेलं आहे त्याला कलेक्शनसाठी पाठवलेलं आहे. तर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघावं लागेल का जे बिल आपण सेंड केलेलं आहे कशासाठी, कलेक्शनसाठी, तर त्याचं ऑनर झालेलं पाहिजे. मग आपल्याला आपल्या फॉर्मॅटमध्ये बी सांगितलेलं आहे बघा 14 नंबरला, बिल सेंड टू द बँक फॉर कलेक्शन, त्याची एंट्री आपण करणार आहे, राईट. आता मग जेव्हा आपण कलेक्शनसाठी बँकेला पाठवलं तर बँक फ्रीमध्ये काम करणार आहे का, बँक काही चार्जेस आपल्याकडून घेणार आहे, तर ते चार्जेस आपल्यासाठी एक्सपेन्सेस असतात, राईट. तर आपण काय करू, इथं एंट्री पहिले लिहून घेऊ, बँक अकाउंट डेबिट, त्यानंतर बँक चार्जेस, बँक चार्जेस टू बँक फॉर कलेक्शन. आता बघा बाळांनो, बिलचे 31,000 रुपये भेटलेले आहे बँकेकडे, आता आपले जे पैसे आहे ते बँकेत आहे, बँक काय करणार आहे आपल्या अकाउंटमध्ये टाकणार आहे, पण आपल्या अकाउंटमध्ये पूर्ण 31,000 नाही टाकणार, त्याच्यातून त्यांचे जे 475 रुपये आहे चार्जेस ते कट करून टाकणार.
म्हणजे आपण इथं खाली येणार बिल कितीच होते कलेक्शनसाठी पाठवलेलं 31,000 पण आपल्या अकाउंटला पूर्ण 31 नाही येणार 475 कमी होऊन येणार आहे का बँक काय म्हणणार पहिले 31,000 आपल्याला देऊन टाकेल नंतर आपल्याला मागत बसणार का पैसे जे आता 475 रुपये तेवढं करण्यापेक्षा बँक काय करेल डायरेक्टच कट करून घेईल आणि आपल्याला इन्फॉर्म करून टाकेल का आम्ही 475 रुपये चार्जेस काय केलेले कट केलेले तर त्यांचं बी काम होऊन जातं आणि आपल्याला पैसे भेटून जातात राईट तर इथं आपण काय करू हे जे 475 आहे चार्जेस तर याच्यातून डिडक्ट करून टाकू आणि रिमेनिंग जे अमाऊंट आहे ते आपल्या अकाउंटमध्ये बँक अकाउंटमध्ये जमा होऊन जाईल राईट किती येईल होत राहतं हेच वय आहे सांगा याचं नरेशन काय येईल बिंग बिल किंवा आपण असं म्हणू असेल हां बिल सेंड फॉर कलेक्शन इज ऑनर चार एंट्र्या करायच्या होत्या आपल्याला तर हे कोणाच्या बुकमधल्या झाल्या स्वातीच्या म्हणजे ड्रॉवरच्या त्यानंतर इथं आपल्याला टोटल करावी लागेल एकदा आपण काय करू नंबर 4 जी एंट्री आहे इथं आपल्याला नंबर 4 एंट्री इथं टोटल करावी लागेल पण याची आपल्याला जी डेट आहे ती आपली लीगल ड्यू डेट जी आपण वर्किंगमध्ये काढली होती ती लिहावी लागेल लीगल ड्यू डेट काय लिहिली होती आपण 31 जानेवारी 2024 राईट ना डेट लिहावी लागेल इथे पण काय करणार आपण हीच एंट्री करणार डेट 31 जानेवारी 2024 आता बघा इथं काय झालेलं आहे ज्योतीने बिल कलेक्ट करून घेतलं आणि त्याबद्दलात पैसे दिले फक्त एवढंच इव्हेंट आहे मग ज्योती काय करणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट राईट किती 1,000 दिले त्याने 31,000 हे सिम्पल आहे येतं आहे लक्षात आणि इथं ती लिहिणार बिंग बिल सेंड फॉर कलेक्शन इज ऑनर राईट इथे पण आपल्याला टोटल करावी लागेल इथं थोडीशी जास्त येईल आहे ना तर सेम येईल किती येत आहे 1,24,000 आणि या साईडला 93,000 राईट तर बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त एवढ्याच एंट्र्या दाखवायच्या होत्या मी तुम्हाला एक्स्ट्रा एंट्र्या दाखवून दिलेल्या आहे कारण तुम्हाला प्रॅक्टिस तुमची चांगली होईल म्हणून ओके काही अडचण कम्प्लीट